कसे कसे वाटायचे। सामान्य चुका। कगू गेंडा आपल्याच मस्तीत फिरतो आहे। त्याला काही अंतरावर हिरव्या हिरव्या गवताच्या पेंढ्या दिसल्या। जवळ गेल्यावर त्याला दिसले की तेथे त्याचे 5 मित्र आधीच उपस्थित आहेत। तेथे एकूण 36 पेंढ्या आहेत। तुम्ही या गवताच्या पेंढ्या गग्गू आणि त्याच्या मित्रांमध्ये समसमान वाटू शकता का? खाली दिल्या गेलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। चला आपण योग्य पर्याय निवडण्यासाठी प्रत्येक पर्यायाची पडताळणी करूया। चला पर्याय क्रमांक 1 पाहू। ह्या पर्यायाला आपण अशा तऱ्हेने देखील लिहू शकतो। 36 पेंढ्यांचे 5 समान भाग बरोबर किती पेंढ्या प्रत्येक भाग प्रत्येक मित्र। ह्या पर्यायात आपल्याला दिसते आहे की वस्तूंची एकूण संख्या बरोबर 36 पेंढ्या, एकूण भाग बरोबर 5 मित्र भाग। माहिती करायचे आहे की किती पेंढ्या प्रति मित्र प्रति भाग। पण बिचारा गग्गू काय खाईल? ह्या पर्यायात एकूण भागांची मोजणी करताना आपण गग्गूला समाविष्ट केलेले नाही। येथे भागांची एकूण संख्या चूक आहे, त्यामुळे हा पर्याय चूक आहे। ही एक खूपच सामान्य चूक आहे जी आपण भागाकार करताना करतो। भागांची संख्या नेहमी योग्य प्रकारे मोजा। चला आता पर्याय 2 पाहू। ह्या पर्यायात 6 मित्रांना 36 गवताच्या पेंढ्यांमध्ये वाटले गेले आहे, जे प्रश्नाच्या दृष्टीने चूक आहे, त्यामुळे हा पर्याय चूक आहे। ही एक खूपच सामान्य चूक आहे जी आपण भागाकार करताना करतो। चला आता पर्याय क्रमांक 3 पाहूया। ह्या पर्यायाला आपण अशा तऱ्हेने देखील लिहू शकतो। छत्तीस पेंढ्यांचे 6 मित्रांमध्ये समान भाग बरोबर किती पेंढ्या प्रति मित्र प्रति भाग। ह्या पर्यायांमध्ये आपण 36 पेंढ्यांना 6 मित्रांमध्ये समान वाटले आहे, अशा तऱ्हेने हा योग्य पर्याय आहे। आपण शिकलो वस्तूंना समान समूहात वाटून भागाकार समजून घेणे। उदाहरणासोबतच आपण त्याचा वापर देखील शिकलो आणि भाग करते वेळी चूक होण्याच्या शक्यता देखील पाहिल्या। आम्ही आशा करतो की हा व्हिडिओ धडा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल।